नमस्कार, बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 7वी मराठी बालभारती भाग 3 मधील 14वा पाठ, कवितेची ओळख. या पाठातील भाषाभ्यास व व्याकरणाचा भाग आज आपण पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये बाळांनो आपण पाठाची ओळख करून घेतली. कवितेची ओळख हा पाठ काय होता? तर या पाठामध्ये सुधीर हा जो मुलगा चित्रात दाखवला आहे पहा, त्याला शाळेतून काव्यप्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात आणि हा त्याचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्व मंडळी त्याला मदत करतात. कशाप्रकारे करतात? तर सर्व मंडळी त्याच्याशी कवितेतून संभाषण करतात की ज्यामुळे त्याला काव्यप्रतिभा निर्माण व्हावी, कविता कशी करतात याची आकलन शक्ती निर्माण व्हावी म्हणून कवितेतून संभाषण करतात. तर ह्या काव्यरूपी संभाषणातील गमतीजंती ह्या आपल्या लेखिका ज्या आहे शारदा दराडे यांनी प्रस्तुत एकांकिकेतून मांडली आहे हे आपण पाहिलं. तर ह्या पाठामध्ये भाषाभ्यास व व्याकरण काय आहे त्याचा किंवा त्याचा कोणता भाग या पाठामध्ये आहे तो आपण आज पाहणार आहोत. प्रत्येक पाठामध्ये जे सामान्य व्याकरण जे आहे, फॉर उदाहरणार्थ आपण लिंग बदला किंवा एक वचन अनेक वचन, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, त्यानंतर वाक्प्रचारांच्या योग्य चौकटीतून योग्य अर्थ शोधा, हे जे व्याकरण आहे ते ह्या पाठातील प्रथम आपण पाहणार आहोत. आता आपण एक नवीन प्रश्न पाहणार आहोत, खेळ खेळणार आहोत आपण एक प्रकारचा. कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत आणि ह्या म्हणी ज्या आहेत त्यासाठी खाली काही वाक्य दिली आहेत तुम्हाला, तर त्या वाक्यांशी संबंधित
म्हणी तुम्ही ओळखायच्या आहेत व लिहायच्या आहेत. म्हणी काय आहेत पहा. म्हणी आहेत अति तिथे माती, आगीतून उठून पोपाट्यात पडणे, पळसाला पाने तीन, नावडतीचे मीठ अळणी, थेंबे थेंबे तळे साचे, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली. ह्या अशा म्हणी आहेत. आणि तुम्हाला मी इथे वाक्य दिली आहेत पहा. फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो, पहिलं वाक्य आहे. एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे, हे दुसरं वाक्य आहे. सर्वत्र परिस्थिती समान असणे हे तिसरं वाक्य आहे. आणि थोडे थोडे जमवून मोठा संचय करणे हे चौथं वाक्य आहे. आता ह्या म्हणींशी संबंधित, सॉरी, ह्या वाक्यांशी संबंधित कोणती म्हण असेल वरची, ती तुम्ही शोधायची आहे. पहिली, फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो. आता जास्त फुशारकी मारणे म्हणजे काय, एखादा बघा अति करतो नाही का, आणि मग त्याचा पराजय होतो. मग कुठली म्हण असेल इथे, इथे ह्या पहिल्या वाक्याला संबंधित अति ते, सॉरी, गर्वाचे घर खाली. कोणती म्हण असेल, गर्वाचे घर खाली, म्हणजे जास्त गर्व करतो, फुशारकी मारतो म्हणजे गर्व करतो, त्यामुळे त्याचं घर खाली. एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचं आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे, मग कुठली म्हण या ठिकाणी लागू पडेल पहा बरं, कामापुरता मामा, होय ना. पुढे, सर्वत्र परिस्थिती समान असणे, ह्याला कोणती म्हण लागू पडते यापैकी, पळसाला पाने तीनच. थोडे थोडे जमवून संचय करणे, कोणती म्हण, अगदी सोपी म्हण आहे पहा बरं, थेंबे थेंबे तळे साचे. अजून काही म्हणी आहेत इथे सुद्धा तोच प्रश्न आहे. पुढची काही वाक्य आहेत बघा, उरलेल्या म्हणी त्या ठिकाणी, आता आपण इथे संबंधित म्हणी शोधणार आहोत. एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणे हा वाईट असतो, न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती आपल्याला पसंत पडत नाही, हो ना. तर आता बघा बरं, ह्या वाक्याने संबंधित कोणत्या म्हणी असतील. एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे, कोणती म्हण आहे पहा बरं, आगीतून उठून पोपाट्यात पडणे, ही म्हण इथे लागू पडते. त्यानंतर, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो, हा इथे अतिरेक, अति म्हणजे जास्त केलं की आपल्याला काहीतरी नुकसान होतं, मग तिथे म्हण लागू पडते अति तिथे माती. न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती आपल्याला पसंत पडत नाही, नावडतीचे मीठ अळणी. अशा प्रकारे म्हणींशी आधारित वाक्य दिलेत, आपण त्याला कोणती म्हण लागू पडते हे शोधायचं आहे. हे या पाठातील प्रश्न होते. अजून एक प्रश्न वेगळा आहे बघा. खाली काही वाक्य दिली आहेत, त्या वाक्यामध्ये एक शब्द आहे पण त्या शब्द समान असेल पण त्याचे अर्थ वेगवेगळे असतील. तर वाक्य वाचा आणि त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. आणि अजूनही त्याप्रकारे वाक्य तुम्हाला तयार करण्यात आली तर तयार करण्याचा प्रयत्न करा. आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे. बघा, सर शब्द दोनदा आहे. पहिला सर म्हणजे काय, आमचे मराठीचे सर म्हणजे शिक्षक, जे शिकवणारे शिक्षक असतात ते. आणि दुसरा सर म्हणजे काय, अन्य शिक्षकांना त्यांची सर, म्हणजे अन्य शिक्षक त्यांच्याप्रमाणे शिकवत नव्हते, त्यामुळे त्यांची सर येत नसे म्हणजे तुलना. सर येत नाही म्हणजे तुलना नसणे, त्यांची सरच नाही इतर शिक्षकांशी. तर अशा प्रकारे एकच सर हा शब्द दोन प्रकारे आला आहे. बघा, सर म्हणजे शिक्षक आणि सर न येणे म्हणजे तुलना नसणे. दुसरा बघा, सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो, त्यात कपात केलेली मला चालत नाही. कपात, पहिला कपात म्हणजे काय, मला कपात, कप म्हणजे चहाचा प्याला असतो की नाही, आपण इंग्रजी शब्द आहे कप आहे, तर तो कप जो आहे त्यामध्ये मला अगदी काठोकाठ वरपर्यंत भरलेला चहा लागतो, चहाचा प्याला, आणि त्यात कपात केलेली मला चालत नाही. कपात म्हणजे इथे दुसरा अर्थ काय कपातचा, कमी करणे, तिच्या मला कमी केलेली चालत नाही. तोच प्रश्न आहे. पुढे उरलेले वाक्य आहेत काही. तिसरा वाक्य त्यातलं, एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला. दूरध्वनीवर ते मला म्हणाले, सर आपण आमच्या शाळेला भेट द्या. मी त्यांना विचारले, काय भेट देऊ,
ते शिक्षक म्हणाले, ते शाळेला भेट दिल्यानंतरच ठरवा. बघा, भेट शब्द आहे, तीनदा आहे, त्यातल्या दोघांचा अर्थ एक आहे आणि एकाचा अर्थ वेगळा आहे. पहिलं बघा, शब्द काय आहे? सर, आपण आमच्या शाळेला भेट द्या, म्हणजे भेट देणे म्हणजे जाणे. आपण इंग्रजी शब्दाला व्हिजिट म्हणतो ना, व्हिजिट करणे, एखाद्या ठिकाणी जाणे, तो भेट शब्द झाला. आणि दुसरा शब्द आहे काय? भेट देऊ, म्हणजे आपण गिफ्ट म्हणतो की नाही, भेटवस्तू किंवा नजराणा, गिफ्ट. इंग्रजी शब्द गिफ्ट आपल्याला लगेच कळतो, म्हणून मी तुम्हाला शब्द तो वापरत आहे. काय भेट देऊ? तर शिक्षक म्हणाले, शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा. म्हणजे तुम्ही शाळेत जेव्हा येणार तेव्हा तुम्ही ठरवा काय द्यायचं ते भेट. म्हणजे एकच भेट शब्द दोन अर्थानं आलेलं आहे. एक भेट म्हणजे जाणे एखाद्या ठिकाणी, आणि दुसरा भेट म्हणजे नजराणा किंवा भेटवस्तू. अजून काही वाक्य आहेत पहा त्या प्रकारचे. रत्नाचा हार गळ्यात घालणाऱ्या राजकुमाराने लढाईत कधी हार मानली नाही. इथे पण पहा, हार हा शब्द दोन अर्थाने आलेला आहे. हार, पहिला हार म्हणजे माळ, गळ्यात घालायची जी रत्नजडीत माळ असते ना, राजे रजवाड्यामध्ये राजकुमार वगैरे घालतात तसे. आणि दुसरं, कधी हार मानली नाही म्हणजे पराभव मानला नाही, कधी त्याचा पराभव झाला नाही. म्हणजे हार या शब्दाचे दोन अर्थ, हार म्हणजे माळ आणि हार म्हणजे पराभव. नाव चालवणाऱ्या नावाड्याचे नाव काय? बघा, नाव शब्द, नाव म्हणजे होडी, पहिला नाव म्हणजे होडी आणि दुसरं नाव म्हणजे काय? नाव म्हणजे नाम. त्याचं नाव काय? आपण नाव असतं की नाही एखाद्याचं, राजेश, किशोर वगैरे, ते नाव. पुढचं वाक्य, मान झुकवून थोरा मोठ्यांना मान द्यावा. मान झुकवून म्हणजे काय? मान म्हणजे मान वाकवून. आता हे मान काय आहे? शरीराचा अवयव, बरोबर ना. आणि दुसरा मान म्हणजे सन्मान करावा, आदर करावा थोरा मोठ्यांचा. अशी वाक्य आहेत काही की ज्यामध्ये एकच शब्द परंतु तो वेगवेगळ्या अर्थांनी वापरलेला आहे. तर अशा प्रकारे अजूनही तुम्ही वाक्य म्हणानो काही वाक्य तयार करून अशा प्रकारे त्यांचे दोन अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा. पुढे आता नवीन भाग आपण घेणार आहोत, वाक्य व वाक्यांचे प्रकार. हे आपल्या मागील आपण जो पाठ घेतला त्या पाठातील व्याकरणाच्या भागामध्ये आहे आणि ह्या पाठातही आहे आणि पुढील पाठामध्ये आहे. पहिलं वाक्य म्हणजे काय? पहा, आपण नेहमी बोलत असतो, आपले धडे वाचत असतो, आपल्या नेहमी आपल्या बोलण्यातून अनेक वाक्य एकामागून एक येत असतात. आताही मी तुमच्याशी बोलत आहे, तुम्हाला शिकवत आहे, अनेक वाक्य येत असतात. ते प्रत्येक वाक्य, ह्या वाक्य आपण जी बोलत असतो त्यातली प्रत्येक वाक्य एक संपूर्ण विधान असते, अर्थपूर्ण विधान असते. बघा, संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. कोणतंही पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे वाक्य. दोन इथे मी हे दिले आहेत बघा, व्याख्या दिले आहेत. मी असं म्हटलं, सुनीता शाळेत. सुनीता शाळेत काय? तर काहीच कळत नाही आहे ना. सुनीता शाळेत काय? खेळते, झोपते, जाते, अभ्यास करते, काहीच कळत नाही. तर मी सुनीता शाळेत हे अर्थपूर्ण वाक्य नाही झालं. मग त्यापुढे मला क्रियापद जोडलं पाहिजे, सुनीता शाळेत जाते. हे संपूर्ण अर्थ सांगणारं हा जो शब्दसमूह आहे, तीन शब्दांचा जो समूह आहे, त्याला वाक्य म्हणतात. म्हणजे पूर्ण अर्थाचं बोलणं जे आहे त्याला वाक्य असे म्हणतात. तर ह्या वाक्याचे दोन भाग असतात. वाक्याचे दोन भाग कोणते? तर आता इथे आपण उदाहरण पाहूया. वाक्य आहे, त्याचा भाऊ रमेश स्पर्धेत नेहमी जिंकतो. पण त्यातले मी पहिलं दोन शब्दांना अंडरलाईन केले. बघा, रमेश जिंकतो. आता इथे सुद्धा मला अर्थ लागतो आहे ना, रमेश जिंकतो. म्हणजे इथे ह्या वाक्यामध्ये कोण जिंकतो आहे? रमेश. आणि रमेश काय करत आहे? जिंकत आहे, बरोबर ना. म्हणजे प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल तरी काहीतरी बोलत असतो, काहीतरी विधान करत असतो, बरोबर ना. ते बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो आहे त्या भागाला, वाक्याच्या भागाला उद्देश म्हणतात. आणि उद्देशाविषयी आपण जे काही बोलतो आहे त्याला विधेय असे म्हणतात. म्हणजे वाक्याचे दोन भाग काय? उद्देश आणि विधेय. या ठिकाणी आपण कोणाबद्दल बोलतो आहे? तो आहे रमेश, ते झाला उद्देश. आणि रमेश काय करतो, काय विधान म्हणजे रमेशने केलं आहे, काय करतो, कोण आणि काय, प्रश्न विचारायचे. कोण म्हटलं की तो उद्देश, आणि काय करतो आहे रमेश, जिंकतो, हे झालं विधेय. ठीक आहे, म्हणजे इथे पहा, तुम्हाला दिलं आहे की वाक्याचे दोन भाग,
उद्देश आणि विधेय. ज्याच्याविषयी सांगायचे त्याला उद्देश म्हणतात, व जे तुम्हाला सांगायचं आहे की दत्ता रमेशने काय केलं जिंकतो, तर त्याला विधेय म्हणतात. ठीक आहे, बघा ह्या वाक्यात रमेशविषयी सांगायचे आहे म्हणून रमेश हे उद्देश आहे, तर जिंकतो हे विधेय आहे. आता त्याच्या आधी काही शब्द आहेत बघा, त्याचा भाऊ रमेश, आणि नंतर जिंकतो काय, स्पर्धेत नेहमी जिंकतो. तर त्याचा भाऊ ह्या शब्दाने काय केलं आहे, उद्देशाबद्दल अजून माहिती दिली आहे, म्हणजे ह्या उद्देशाचा काय झाला आहे, विस्तार केला आहे. त्यामुळे त्याचा भाऊ हे दोन शब्द उद्देशाचा विस्तार करतात म्हणून त्याला उद्देश विस्तार असे म्हणतात. आणि स्पर्धेत नेहमी हे शब्द विधेयाबद्दल अधिक माहिती सांगतात, त्यामुळे त्यांना म्हणतात विधेयाचा विस्तार, हे विधेय विस्तार. स्पर्धेत नेहमी जिंकतो, त्यामध्ये स्पर्धेत नेहमी जिंकतो हे आपले विधेय आहे, आणि स्पर्धेत नेहमी हे विधेयाचा विस्तार. म्हणजे वाक्याचे किती भाग झाले बघा, दोन भाग झाले. उद्देश विभाग जो आहे, उद्देश भाग म्हणजे कुठून कुठपर्यंत, इथून इथपर्यंत, त्यामध्ये दोन भाग, उद्देश विस्तार आणि मुख्य उद्देश. उद्देश विस्तार त्याचा भाऊ आणि रमेश मुख्य उद्देश. आणि विधेय भाग काय आहे वाक्याचा, त्यामध्ये हा विधेय विस्तार आहे स्पर्धेत नेहमी, आणि मुख्य विधेय आहे जिंकतो. अशा प्रकारे वाक्याचे दोन भाग असतात, उद्देश आणि विधेय. आता त्याची आपण काही उदाहरणं पाहूया. पाऊस पडला, ठीक आहे, यामध्ये पाऊस काय आहे उद्देश, कोण पडला, पाऊस पडला विधेय. आता मी उद्देश आणि विधेय यांची अधिक माहिती दिली आहे बघा. काल रात्री पाऊस धोधो पडला, यामध्ये सांगा बरं, काल रात्री काय आहे, पाऊस या उद्देशाची अधिक माहिती. म्हणजे उद्देश विस्तार आहे आणि धोधो हा विधेय विस्तार आहे या वाक्यामध्ये. ठीक आहे, अजून एक वाक्य पाहूया. मोर नाचतो, त्यामध्ये मोर हे उद्देश आहे आणि नाचतो हे विधेय आहे. आपला सुंदर पिसारा फुलवून मोर अंगणात थुई थुई नाचतो. बघा या ठिकाणी मोर हे उद्देश आहे आणि मोरच्या आधी जेवढा आहे ते उद्देशाचं विस्तार आहे. लक्षात आलं का तुमच्या, आपला सुंदर पिसारा फुलवून हे उद्देश विस्तार व अंगणात थुई थुई हे विधेय विस्तार आहे. आता ह्या वाक्यांचे प्रकार पाहूया. इथे पहिला प्रकार विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य म्हणजे काय, आता ते वाक्य बघा दिलं आहे, माझी शाळा घरापासून दूर आहे. ह्या वाक्यामध्ये फक्त एकच विधान केलेलं आहे ना, माझी शाळा घरापासून दूर आहे. एकदम साधं वाक्य, ज्या वाक्यात केवळ एक विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. एकदम साधं सरळ वाक्य. दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, तुम्ही लवकर आलात का की उशिरा आलात, बरोबर ना, आलात का म्हटले, का आलात नाही, अहो लवकर आलात का, म्हणजे इथे प्रश्नचिन्ह आहेत त्यामुळे हे प्रश्नार्थी वाक्य आहे. तिसरं उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, भावनेचा उद्गार, शाबास मराठी 100 गुण मिळवलेस, बरोबर ना, बापरे केवढा मोठा हत्ती, म्हणजे बापरे आपण हे म्हणतो ना, केवळ प्रयोगी अव्ययांचा वापर जे केलेला आहे त्यामध्ये, अशी वाक्य जे आहेत त्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. शाबास याचा वापर केलेला आहे तर हे वाक्य झालं उद्गारार्थी वाक्य. त्यानंतर चौथा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञा करतो ना आपण, म्हणजे काय, मुलांनो की विद्यार्थ्यांनो क्रीडास्पर्धेत सहभाग घ्या, आई मला जेवण दे, अशी जी वाक्य ज्यामध्ये आपण काय करतो, एखाद्या रूपावरून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती करतो ना, प्रार्थना करतो, देवा मला परीक्षेत चांगलं यश दे, अशा गोष्टींचा ज्या बोध होत असतो त्याला म्हणतात काय, आज्ञार्थी वाक्य. म्हणजे वाक्यामध्ये आज्ञा असेल किंवा उपदेश असेल, मुलांनो चांगला अभ्यास करा, असं जी वाक्य आहेत ती झाली आज्ञार्थी वाक्य. तसेच होकरार्थी वाक्य, नकारार्थी वाक्यसुद्धा असतात. होकरार्थी म्हणजे, होकरार्थी म्हणजे आता कोणते साधं वाक्य, गोविंदा अभ्यास करतो, होकरार्थी. जसं होकरार्थी म्हणजे आपण विधानार्थी वाक्यही म्हणू शकतो. आणि जर वाक्यात एखादा नकार असेल, त्यांचा मुलगा मुळीच अभ्यास करत नाही, नकार आला, मग ते नकारार्थी वाक्य. असे वाक्यांचे प्रकार आहेत. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे त्यावरून हे प्रकार झाले. आता ह्या चारही प्रकारांची मी काही उदाहरणं इथे ठेवलेली तुमच्यासाठी. विधानार्थी वाक्य पहा, काल खूप पाऊस पडला आणि गुलाबाचं फूल सुंदर आहे. आता दोन्ही वाक्य होकारार्थी आपण किंवा विधानार्थी वाक्य म्हणूया. आता यांचंच वेगवेगळ्या वाक्यामध्ये मी रूपांतर कसं केलं आहे पहा
प्रश्नार्थी वाक्य कसं केलं आहे पहा. काल किती पाऊस पडला, प्रश्न झाला की नाही, मग हे झालं त्याच विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थक वाक्य. गुलाबाचे फूल सुंदर आहे, विधानार्थी होतं. कोणते फूल सुंदर आहे, हे झालं प्रश्नार्थक वाक्य. आता त्याचंच आपण उद्गारार्थी वाक्य करूया. बापरे किती पाऊस पडला काल, आहे ना इथे उद्गार, हे झालं उद्गारार्थी वाक्य. आ किती सुंदर गुलाब हा, हे आहे उद्गारार्थी वाक्य. आता त्याचंच आपण त्याच दोन पहिल्या वाक्यांचं आज्ञार्थी वाक्य कशी करणार पाहूया. छत्री घेऊन जा, आई सांगते ना पाऊस पडला ना मग खूप छत्री पाऊस पडतो आहे मग बाळा छत्री घेऊन जा, हे झालं आज्ञार्थी वाक्य. तो गुलाब मला दे, गुलाब सुंदर आहे, आहे ना वाक्य, त्यावरून मी आज्ञार्थी वाक्य केलं. तो गुलाब मला दे, तर ही झाली आज्ञार्थी वाक्य, सॉरी वाक्यांची जी आहेत काही उदाहरणं, म्हणजे विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी वाक्यांचे. आता अजूनही काही वाक्यांचे प्रकार आहेत. वाक्यात आता विधानं किती असतात, एका वाक्यात अनेक वाक्य असू शकतात, त्यावरूनही वाक्यांचे आणखी काही प्रकार पडतात. तीन प्रकार, ते म्हणजे केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. पहिला प्रकार पाहूया, त्यामध्ये आपण केवल वाक्य. वाक्य दिले मी, माझी शाळा घरापासून दूर आहे, मग असे वाक्य आपण घेतलं होतं पहा. या वाक्यामध्ये काय, एकच उद्देश आणि एकच विधेय ना, माझी शाळा आणि घरापासून दूर आहे, की दूर आहे घरापासूनही विस्तार आहे त्याचा, म्हणजे उद्देश आणि विधेय आहे, बरोबर. म्हणजे अशा प्रकारच्या वाक्यामध्ये एकच विधान आहे, म्हणजे प्रत्येक वाक्यात एक उद्देश आणि एक विधान. आणि अशा प्रकारची वाक्य जी असतात, एकच उद्देश आणि एक विधेय असेल, त्या वाक्यांना केवल वाक्य असे म्हणतात. केवल वाक्य जी आहेत ती कशी असू शकतात, विधानार्थी असेल, जे आपण मगाशी जे प्रकार पाहिले ना, त्यापैकी कोणत्याही प्रकारचं असेल, विधानार्थी असेल, प्रश्नार्थक असेल, आज्ञार्थी असेल, होकारार्थी असेल किंवा नकारार्थी असेल, कोणत्याही प्रकारचं असू शकतं. जे मगाशी आपण प्रकार पाहिले त्यातलं कोणतेही वाक्य हे केवल वाक्य झालं, तर एकच उद्देश आणि एकच विधेय. दुसरा प्रकार आहे मिश्र वाक्य. तर मिश्र वाक्य म्हणजे काय, बघा इथे पहिलं वाक्य जे दिलं आहे मी अंडरलाईन केलं आहे काही शब्दांना. वाक्य काय बघा, जर तू आलास तर मी येईन. इथे तुम्हाला दिसतंय, इथे दोन वाक्य तुम्हाला दिसत आहेत, तू आला आणि मी येईन, बरोबर. आता ही दोन्ही वाक्य जर आणि तरने जोडले आहेत. तू आला एक भाग आहे आणि मी येईन, तू आलास तर मी येईन. मी येईन हे मुख्य वाक्य आहे, पण मी येईन केव्हा येईन, तू आलास तर येईन, बरोबर ना. म्हणजे इथे एक वाक्य तू आला तर मी येईन, म्हणजे एक वाक्य दुसऱ्यावर अवलंबून आहे, बरोबर ना. इथे दुसरं उदाहरण बघा, जे चकाकते ते सोने नसते. आता बघा, सोने नसते हे मुख्य वाक्य, जे चकाकते हे एक वाक्य, हे केवल वाक्य, आणि दुसरं वाक्य आहे ते सोने नसते. आता त्यामध्ये जे चकाकते हे ह्याचा अर्थ पूर्ण होत नाही आहे ना, जे चकाकते ह्याचा पूर्ण अर्थ होत नाही आहे, मग ते सोने नसते ह्या वाक्यावर ते अवलंबून आहे ना. मी नुसतं जे चकाकते म्हटलं तर पूर्ण अर्थ नाही लागत आहे, जे चकाकते ते सोने नसते, मग ते सोने नसते हे मुख्य वाक्य आहे, आणि जे चकाकते हे काय आपण काय म्हणूया, त्याच्यावर अवलंबून आहे, म्हणून अवलंबून असणाऱ्या वाक्याला गौण वाक्य म्हणतात. आणि जे मुख्य वाक्य जे आहे ते सोने नसते किंवा मग अशामध्ये तर मी येईन, यांना प्रधान वाक्य किंवा मुख्य वाक्य पण म्हणू शकतं, आणि अवलंबून असणाऱ्या वाक्याला गौण वाक्य म्हणतात. अशा प्रकारच्या ज्या वाक्यामध्ये एक किंवा दोन, म्हणजे अधिक वाक्य असतात, एक नाही सॉरी दोन किंवा अधिक, आणि ती कोणत्या अवयवाने जोडलेली, बघा जर तर ने जोडलेली असतात, ही उभयान्वयी अवयवाने जोडलेली आहेत, किंवा आपण काय म्हणू अजून, जेव्हा तेव्हा, अशा प्रकारे की, अशा प्रकारे अवयवाने जोडलेली असतात. आणि त्या दोन वाक्य, मुख्य वाक्य आणि गौण वाक्य, आणि अशा मिश्र वाक्याला किंवा अशा दोन वाक्यांच्या हा जो आहे त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. आता इथे बघा, इथे सुद्धा दोन वाक्य आहेत, राम सकाळी शाळेत जातो, दुपारी शेतीची कामे करतो. इथेही दोन वाक्य आहेत, पण इकडची जी दोन वाक्य आहेत ना ती सुद्धा बघा, इथे उभयान्वयी अवयवाने जोडलेली आहेत, परंतु ती पूर्णपणे स्वतंत्र आहेत,
ती अर्थाच्या दृष्टीने कोण एकमेकावर अवलंबून नाही आहेत जशी वरच्याप्रमाणे मिश्र वाक्यामध्ये एक मुख्य वाक्य आणि एक गौण वाक्य असतं, तसं इथे नाही आहे. ही वाक्य जी आहेत ती एकमेकावर अवलंबून नाही आहेत आणि त्यामुळे ह्या दोन वाक्यांनी दोन किंवा अधिक केवल वाक्य आहेत, दोन्ही केवल वाक्य आहेत ना, म्हणजे साधी वाक्य आहेत. आणि ही वाक्य उभयान्वय अव्ययाने जोडलेली असतात. जे एक जोड वाक्य तयार होते त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. तर पाहूया तिन्ही ही उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं इथे आपण पाहिली. आता त्या तिन्ही प्रकारच्या ज्या वाक्यांचे जे प्रकार आहेत त्यांच्या व्याख्या पाहूया आपण. पहिलं केवल वाक्य, ज्या वाक्यात एकच उद्देश व विधेय असते त्याला केवल वाक्य म्हणतात. ते साधे, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी वा नकारार्थी कोणत्याही प्रकारचे असू शकते. दुसरा प्रकार एक प्रधान वाक्य, प्रधान म्हणजे मुख्य वाक्य, व एक किंवा अधिक गौण वाक्य, गौण वाक्य अधिकही असू शकतात. उभयान्वय अव्ययाने जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्याला मिश्र वाक्य म्हणतात. जे वाक्य स्वतंत्र असते त्याला मुख्य किंवा प्रधान वाक्य म्हणतात. आणि दुसरं जे त्यावर अवलंबून असणारं वाक्य आहे त्याला गौण वाक्य म्हणतात. आणि तिसरा प्रकार संयुक्त वाक्य, दोन किंवा अधिक केवल वाक्य फक्त उभयान्वय अव्ययाने जोडली असतात. जे जोड वाक्य तयार होते त्या संयुक्त वाक्य म्हणतात. त्यामध्ये दोन किंवा अधिक केवल वाक्यच असतात असे नाही. आणखी एक महत्त्वाचं मग असेच सांगितलं की ते अर्थाच्या दृष्टी एकमेकावर अवलंबूनही नसतात. हां, तर ही जे दोन वाक्य आहेत ते केवल वाक्यच असतील असे नाही की दोन किंवा अधिक मिश्र वाक्य असतील, किंवा एक केवल वाक्य आणि एक दुसरं मिश्र वाक्य उभयान्वय अवयवाने जोडली गेली असतील, तर त्यासही संयुक्त वाक्य असे म्हणतात. आपण आता त्यांची उदाहरणं पाहूया. काही केवल वाक्य, आम्ही जातो अमूच्या गावा, या वाक्यामध्ये बघा आम्ही जातो अमूच्या गावा, बरोबर ना. इथे एक पहिलं एक उद्देश आणि उदय. पहिल्या वाक्यामध्ये आम्ही वाक्य हे जे आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये तानाजी लढता लढता मेला, ही दोन्ही उद्देश आहेत. आणि पहिल्या वाक्यात आम्ही जातो, जातो हे विधेय आहे आणि दुसऱ्या वाक्यात मेला हे विधेय आहे. त्यामुळे ही दोन्ही साधी वाक्य आहेत. मिश्र वाक्य पाहूया. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे. तर गुरुजी म्हणाले हे काय झालं, हे मुख्य वाक्य आहे. आणि काय म्हणाले गुरुजी, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे. हे गौण वाक्य की ह्या उभयान्वय अव्ययाने जोडलं आहे पहिल्या वाक्याला, बरोबर ना. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर थुई थुई नाचू लागतं, बरोबर ना. ह्या वाक्यामध्ये सुद्धा बघा आकाशात जेव्हा ढग जमतात हे गौण वाक्य आहे आणि तेव्हा मोर नाचू लागतो हे मुख्य वाक्य आहे. म्हणजे मोर नाचू लागतो केव्हा, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा. हे जे अशा प्रकारे मोर नाचू लागतो हे मुख्य वाक्य आणि आकाशात जेव्हा ढग जमतात हे त्याच्यावर अवलंबून असणारं वाक्य आहे, म्हणजे गौण वाक्य आहे. नंतर पाहूया आपण संयुक्त वाक्य. मी रोज सकाळी पहाटे पहाटे उठतो पाहिजे. जरा थोडंसं इथे मिस्टेक झाली आहे, आपण व्यवस्थित करूया. पहाटे इथे टे पाहिजे. मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो. दोन वाक्य, वेगवेगळी वाक्य बघा. पूर्ण केवल वाक्य आहे ते आणि व या उभयान्वय अव्ययाने जोडलेली आहेत. सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरावयास जातो. पहिलं वाक्य आहे सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो, दुसरं वाक्य आहे मित्रांबरोबर फिरावयास जातो. किंवा या उभयान्वय अव्ययाने ही दोन वाक्य जोडलेली आहेत. अशा प्रकारची ही वाक्य संयुक्त वाक्य आहेत. अशा प्रकारे या पाठात आज आपण वाक्य व वाक्यांचे प्रकार, कोणत्या प्रकारचे वाक्य आहेत त्यावरून आपण चार प्रकार पाहिले आणि एका वाक्यात किती वाक्य आहेत त्यावरून वाक्यांचे तीन प्रकार पाहिले, केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. आणि इतर आपण जे सामान्य व्याकरण जे होतं पाठातील ते आपण इथे अभ्यासलेलं आहे. या भागात आपण इथेच थांबूया. धन्यवाद. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी रहा व सुरक्षित रहा. धन्यवाद.